आपण प्रॉफिट किंवा लॉस काढला, एखादा एक्झाम्पलचा प्रॉफिट किंवा लॉस जर आपण काढला तर त्याला परसेंटेज मध्ये कसं कन्वर्ट करायचं, मग त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला होता. प्रॉफिट प्रॉफिट झाला तर प्रॉफिट परसेंटचा फॉर्म्युला यूज करायचा आणि लॉस झाला तर लॉस परसेंटचा फॉर्म्युला यूज करायचा. मग गणितामध्ये जे काही तुम्हाला दिलेलं असेल त्यावरून तुम्ही काढायचं की प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे, आणि मग त्यावरून तुम्ही प्रॉफिट परसेंट आणि लॉस परसेंटचा फॉर्म्युला यूज करून तो प्रॉफिट किंवा तो लॉस तुम्ही परसेंटेज मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आता आपण बघणार आहोत, एक क्वेश्चन बघा. कॉस्ट प्राइस रुपीज 1600, ट्रान्सपोर्ट चार्ज रुपीज 250, पोर्टरेज रुपीज 150, सेलिंग प्राइस रुपीज 10,000, अशा पद्धतीचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय दिलेले आहेत, नंबर्स आकडे दिलेले आहेत. एखादा म्हणजे उदाहरणामध्ये जसं आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तशा पद्धतीने आपल्याला हे जे आकडे किंवा नंबर दिलेले आहेत त्याला एखाद्या वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने त्याच्यामध्ये कोणतेही वर्ड्स यूज करू शकता, कोणताही तुम्ही एक्झाम्पल त्याच्यामध्ये घेऊ शकता. जसं की बघा एक्झाम्पल, आता हेच नंबर्स यूज करून मी ह्या प्रॉब्लेमला फ्रेमिंग केलेला आहे, त्याला फ्रेमिंग असं म्हणतात. हेच नंबर्स यूज केले आहे आणि मी माझ्या मनाने एक प्रॉब्लेम तयार केलेला आहे. राजू बॉट अ कूलर फॉर रुपीज 8600, ही पे ट्रान्सपोर्टिंग चार्ज रुपीज 250. बघा इथे ट्रान्सपोर्टिंग चार्ज किती दिला आहे, 250, मग इथे पण मी तो तेवढा घेतला रुपीज 250, अँड पोर्टरेज रुपीज 150. ही सोल्ड टू कस्टमर रुपीज 10,000. व्हॉट वॉज हिज परसेंट प्रॉफिट ऑर लॉस? आता सगळ्यात पहिले आपल्याला त्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे ते आपण काढू. तर सी द प्रॉब्लेम केअरफुली. राजू बॉट अ कूलर फॉर रुपीज 8600. त्याने जे कूलर आणले ते 8600 मध्ये गेलंय. ते कूलर आणताना त्याला जो ट्रान्सपोर्टिंग चार्ज लागला आहे तो आहे 250, आणि जो पोर्टरेजचा जो त्याला खर्च आला आहे तो आहे 150. आणि यालाच आपण काय म्हणतो, टोटल कॉस्ट प्राइस. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की टोटल कॉस्ट प्राइस म्हणजे काय, की जो काही खर्च एखादी वस्तू विकण्याआधी जो काही खर्च लागलेला असतो ती असते टोटल कॉस्ट प्राइस. मग राजूला इथे बघा, जेव्हा त्याने ते कूलर विकत घेतले त्याला टोटल कॉस्ट प्राइस किती झाली आपण ती बघणार. कूलर त्याने किती मध्ये घेतले, रुपीज 8600. ट्रान्सपोर्टिंगला किती लागले आहे, ट्रान्सपोर्टिंगला 250 रुपीज, आणि पोर्टरेजला रुपीज 150. तिघांची ऍडिशन करायची, प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन
into 100. Here profit is 1000, cost price is 9000 into 100. This 00 cut, this 00 cut, again this 0 and 0 cut. Remaining is 100 divided by 9. We will do division here. 100 divided by 9. 9 was the 9. 10 minus 9, 1. Again, this 0 will come. And 9 was the 9. We will write this answer like this. 11. 1 we will one is the remainder, so it will write, we will write on the numerator and 9 to the denominator.